असं आहे की शिवसेना खासदार शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधानमंडळाबद्दल काही वक्तव्य केलं, त्यांनी वक्तव्य काय केलं हे या क्षणापर्यंत मी काय ऐकलेलं नाही, पाहिलेलं नाही। परंतु जेव्हा सभागृहामध्ये मी आलो त्यावेळेला सभागृहामध्ये या संदर्भामध्ये सभागृह वारंवार संस्थगित केलं जात होतं आणि सभागृहामध्ये खूप मोठी गोंधळाची परिस्थिती होती। मी थोडीफार माहिती घेतली आणि त्यावेळेला मला असं कळलं की संजय राऊतांनी काहीतरी विधिमंडळाबद्दल बोलले आणि त्याबद्दल हक्कभंग त्यांच्यावर आणावा अशा प्रकारची मागणी सत्ताधारी पक्षाची आहे। खरं तर अशा प्रकारचे हक्कभंग विधानमंडळाबद्दल किंवा सदस्यांच्या विशेष अधिकारभंगाबद्दल ज्या ज्यावेळेला झाले त्यावेळेला अशा प्रकारचे हक्कभंग यापूर्वी देखील अनेक वेळा आलेले आहेत आणि म्हणून हा हक्कभंगाचा विषय येत असताना एक विषय सभागृहामध्ये किती वेळा चालवावा, एका बाजूच्या सदस्यांना किती वेळा बोलायला द्यावं आणि त्याचबरोबर याही बरोबर महाराष्ट्रातले विशेष अनेक विषय सभागृहासमोर होते त्याला प्राधान्य न देता या विषयाला प्राधान्य दिलं आणि म्हणून तो विषय कुठेतरी एक ठराविक मर्यादेपर्यंत चर्चा होऊन थांबावा अशा प्रकारची अपेक्षा होती। हा विषय वाढत गेला, मी माझ्या जागेवर शांतपणे बसलो होतो, परंतु सन्मान्य सदस्यांनी त्या ठिकाणी माननीय उद्धवसाहेब ठाकरेंना सुद्धा गैरशब्द वापरला, आदित्य ठाकरेंना गैरशब्द वापरला। मी त्याही वेळेला शांत होतो कारण मला माहीत होतं की मला नंतर बोलावं, मी बोलणारच आहे, पण त्याच वेळेला मला देखील त्यांनी त्या ठिकाणी ओढलं आणि म्हणून मी सांगितलं की सभागृहाच्या बाहेरचा सदस्य या सभागृहाबद्दल या विधानमंडळाबद्दल एखादा अपशब्द वापरत असेल तर त्याच्याबद्दल सभागृह हक्कभंग आणण्याकरता म्हणून अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करत असेल तर सभागृहामध्ये सभागृहाचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे हे बसलेले आहेत, त्यांनी विरोधी पक्षाचे सदस्य आमच्याबरोबर चहापानाला आले नाहीत कारण अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्वांना एकत्र घेऊन चहापान करणं चर्चा करणं ही एक प्रथा आहे आणि त्याला विरोधी पक्षाचे सदस्य गेले नाहीत तर ते आले नाहीत तर बरंच झालं, देशद्रोह्यांबद्दल बरोबर आम्हाला चहापान घ्यावं लागलं असतं आणि म्हणून ते आले नाही तर बरं, कोण देशद्रोही, कोण देशद्रोही कोण? आज जे मुख्यमंत्री ज्या नवाब मलिकांचा उल्लेख करून देशद्रोही आम्हाला ठरवतायत तेच मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील 9 सदस्य 2.5 वर्ष त्याच नवाब मलिकांच्या मांडीला मांडीला होऊन बसले होते तेव्हा त्यांना ते दोष देशद्रोही कळले नाही। 1992-93 साली मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले तेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं अनेक वेळा सरकार आलं पण त्यांना देशद्रोही कळले नाही आणि म्हणून सभागृहाबाहेरच्या एखाद्या सदस्यानं अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे जेवढं चुकीचं आहे असं वक्तव्य करताना सर्वांनीच भान राखलं पाहिजे या मताचा स्पष्ट वक्ता माणूस मी आहे, पण त्याचं राजकीय भांडवल करून तुम्हाला खरोखर सभागृहाच्या परंपरेबद्दल प्रथेबद्दल आणि सन्मानाबद्दल आणि गरिमेबद्दल काळजी आहे का तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं राजकीय भांडवल करायचं आहे हे मला महाराष्ट्राला लक्षात आणून द्यायचं होतं आणि म्हणून ते मला बोलू दिलं नाही। दुसरा तुम्हाला अतिशय गंभीर मुद्दा मी या ठिकाणी सांगतो की ज्या वेळेला माननीय विधानसभा अध्यक्षांनी संजय राऊत यांच्या विरोधात जो हक्कभंग स्वीकारलेला आहे त्यावेळेला आपण देखील ऐकलं असेल, त्याच्यानंतर मी जाऊन खात्री देखील केली विधानमंडळ सचिवालयाकडे की ते जे नोटीस दिलेले आहेत सन्मान्य सदस्य अतुल भातकळकर आणि भरत गोगावले यांनी जे नोटीस दिलेलं आहे ते विधानसभा अधिनियम 272 अन्वये दिलेला आहे आणि ज्या वेळेला अध्यक्षांनी विधानसभा नियम 272चा उल्लेख केला असेल तुमच्यापैकी बरेचसे पत्रकार मित्र त्या प्रेस गॅलरीमध्ये असतील मी तात्काळ पुस्तक घेऊन उभा राहिलो आणि मी सातत्यानं अध्यक्षांना पुस्तक दाखवत होतो की मला खात्री करून घ्यायची आहे आणि मला बघायचं आहे की तुम्ही 272 अन्वये हा जो प्रस्ताव दाखल करून घेतलात। मी तुम्हाला आज सांगतो विधानसभा अधिनियम 272 हा विनंती अर्ज स्वीकारण्याचा नियम आहे, विशेष हक्क अधिक भंग अधिकार
हा ही कारवाई सुरू होते ते विधानसभा अधिनियम 273 पासून सुरू होते आणि म्हणून 272 अन्वये स्वीकारलेला प्रस्ताव आहे हे मी तुमच्याही लक्षात आणून देतो। हे विधानमंडळ सचिवालयाच्याही मी लक्षात आणून दिले। अध्यक्षांनी त्याचा उल्लेख केल्यानंतर मी हातामध्ये पुस्तक घेऊन अध्यक्षांकडून पुन्हा मी वदवून घेणार होतो की 272 अन्वये हे खरं आहे ना, परंतु मला बोलायची संधी मिळाली नाही। त्यामुळे या सरकारबद्दल आणि या सरकारच्या एकंदरीत विधानमंडळाच्या मानअपमानाबद्दल किती जागरूकता आहे हे आपल्या लक्षात येईल।